मेडिकल बर को वरुण फोन आला का तुम्हारा पैसे आले असतील तर ते सांगा, दबाव आला असेल ते सांगा। सभागृहामध्ये आणि तिथे निवड प्रक्रिया राबवा। एक पत्र उत्तर इतर पत्र उत्तर विषय असा आहे की मार्केट कमिटीची आज सभापती आणि उपसभापतीची निवड आहे आणि या निवड प्रक्रियेसाठी त्यांनी घोसिंगे म्हणून निवडणूक अधिकारी दिला होता, परंतु कुठलीही सूचना न देता आज 11 आवर्समध्ये त्यांनी सांगितलं की मी बीमार आहे आणि त्यांनी अर्ज पाठवला व्हॉट्सअपवर। तर ही निवडणूक प्रक्रिया कॅन्सल झाली, तर ही राजकीय दबावापोटी यांनी आज ही राजकीय दबावापोटी निवडणूक प्रक्रिया रद्द केली आणि इथं बोर्डे साहेबाला आम्ही बोलायला येतो पण तो माणुसकीत बोलायचा तयार नाही, ते वेगळ्याच पद्धतीने बोलायला आणि त्याला कुठली राजकीय दबाव आहे किंवा आर्थिक त्यांनी लेनदेण केलेली आहे, पण ते बदनाम ते हरामखोर अधिकारी त्याला जर त्यांनी आज निवडणूक घेतली नाही किंवा नवीन पर्याय माणूस जर दिला नाही तर त्याची आम्ही गाढवापासून ढिंड काढणार। आमचं म्हणणं एवढंच आहे, आम्ही एवढं त्या बोरोडी साहेबाकडे बोलत होतो की आम्हाला तुम्ही निवडणूक आज घ्या, कारण की घोडेबाजार होण्याची शक्यता आहे, कारण हे जे मिंदेगट आणि भारतीय जनता पार्टीचे लोक आहेत हे घोडेबाजार करून आमची माणसं पळवण्याचा प्रयत्न करायले, पैशाचं प्रलोभन द्यायले, त्यामुळं आमचं म्हणणं आहे की पर्याय माणूस देऊन आजच निवडणूक घ्या, परंतु हे जे अधिकारी बोरुडे आहे हे मंदेगटासोबत मिळालेलं आहे, यानं पैसे घेऊन ही निवडणूक प्रक्रिया तहकूब केलेली आहे। आजची सभा कंटिन्यू करा, विशेषतः नवनिर्वाचित संचालक आणि सचिव बाजार समितीचे सचिव यांनी माझ्याकडे यायला पाहिजे होतं आणि ते किंवा नवनिर्वाचित संचालक जरी नाही आले तरी त्यांनी त्या याच्याकडे मागणी करून माझ्याकडे मागणी करायला पाहिजे होती, पण ऑलरेडी जी कारवाई त्यांनी प्राधिकृत अधिकाऱ्यांनी केलेली आहे आणि सचिवांनी केलेली आहे, पुन्हा वेगळी पत्र दिलं असतं तर नवनिर्वाचित संचालकाचा संभ्रम झाला असता, पुन्हा आणि वादाला एक वेगळाच विषय भेटला असता।